सुरुवात झाली आहे. खरीपाची पूर्ण तयारी झाली, मात्र बी बियाणे खते आणण्यासाठी शेतकऱ्याजवळ पैसे नाहीत. त्यामुळे शेतकरी दररोज बँकेच्या दारी चक्रा मारत आहे. बँकेच्या अटेल टट्टू धोरणामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी विदर्भ कोकण ग्रामीण बँकमध्ये जाऊन शेतकऱ्याच्या अडचणी सोडविल्या. बँक मॅनेजर यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांना नाक त्रास देऊ नका असे बजावले. यापुढे शेतकऱ्यांना त्रास दिला तर आमच्या स्टाईलने आंदोलन करावे लागेल असा इशारा यावेळी तुपकर यांनी दिला. बुलढाणा जिल्ह्यामध्ये पीक कर्ज वाटपाची गती अतिशय मंद आहे. बुलढाणा ग्रामीण बँकेच्या जे ग्राहक आहेत पीक कर्जदार शेतकरी त्यांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणामध्ये होत्या आणि आजपासून आम्ही स्वाभिमानीच्या वतीनं प्रत्येक बँकेत धडक मारून ऑन द स्पॉट त्या तक्रारी सोडवण्याचा प्रयत्न करतोय. त्याचाच एक भाग म्हणून आज बुलढाणा ग्रामीण बँकेच्या संगम चौकातल्या शाखेमध्ये या ठिकाणी आलो. इथल्या अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आम्ही ऑन द स्पॉट बसून सोडवल्या आणि बँकेच्या मॅनेजरला या ठिकाणी सांगितलं की ताबडतोब आठवड्याभरात संपूर्ण कर्जवाटप जर का झालं नाही तर मग मात्र आम्हाला आक्रमक आंदोलनाचा पवित्रा त्या ठिकाणी घ्यावा लागेल आणि शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास जर बँक प्रशासनाकडून झाला तर मग मात्र त्या बँक मॅनेजरची गय केला जाणार नाही हा इशारा देऊन आम्ही आलो. इंडियन मार्केटिंग कंपनी के 75% अल्कोहल से बने सेनी फ्री हैंड क्लेंजर्स और हैंड वॉश जो आपके हाथों को रखे स्वच्छ और आपके परिवार को सुरक्षित. अभी ऑर्डर करने के लिए कॉल करें 9700330055 9604400666 पर या फिर ऑनलाइन ऑर्डर करें www.imcyunani.com पर.